ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करत मतपत्रिकेवर मतदान आंदोलन करणाऱ्या मार्कडवाडीत शरद पवार दाखल झालेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांना या गावामध्ये कमी मतं मिळाली होती. मार्कडवाडीमध्ये जानकरांना मानणारा मोठा वर्ग असल्याचाही दावा केला जातोय आणि म्हणून जानकरांना कमी मतं मिळाली यावर विश्वास ठेवायला गावकरी तयार नव्हते आणि त्यामुळे मार्कडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर मतदान करून शहानिशा करायचं ठरवलं. पण प्रशासनानं आक्षेप घेतल्यानं हे मतदान प्रत्यक्षात आलं नाही. आता विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे मार्कडवाडी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ शकतं. काँग्रेस खासदार राहुल गांधीही लवकरच मार्कडवाडीचा दौरा करतील अशी माहिती आहे. उत्तमराव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग मार्कडवाडीमध्ये आहे आणि या मार्कडवाडीमधून उत्तमराव जानकर जे शरद पवार पक्षाचे उमेदवार होते त्यांना कमी मतं मिळाली. जरी ते निवडून आलेले असले तरी सुद्धा या गावातून कमी मतं मिळणं ग्रामस्थांना आणि जानकरांना संशयास्पद वाटतंय आणि त्यामुळे काही दिवसांपूर्वी या ग्रामस्थांनी मतपत्रिकेवरती मतदान करण्याचा प्रयत्न केलेला होता पण अर्थात प्रशासनानं त्याला विरोध केला आणि त्यानंतर हे आंदोलन थांबलं होतं. पण आता याच गावाची भेट घेण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत. तिथल्या ग्रामस्थांशी स्थानिकांशी ते संवाद साधणार आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.